क्रांतिकारकांचे बलिदान त्याच्यामध्ये सांगितले आहे आणि त्याच्यानुसारच आपण आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे तो साजरा करतोय. तर असे बरेचसे असे क्रांतिकारक जे आपल्याला माहिती आहेत किंवा माहिती नाहीत त्याच्यामुळे हे हा आपला देश स्वातंत्र्य झाला त्याच्यापैकी एकाची मी आज आपल्याला एक कहाणी सांगतोय की नंदुरबार जे गाव आहे महाराष्ट्र आणि गुजरात या सीमेवर हे गाव आहे नंदुरबार एक छोटस गाव आहे आणि ज्यावेळेस आपला देश पारतंत्र्यामध्ये होता म्हणजे ब्रिटिश राजवटीचं जे काही आपल्यावर राज्य होतं त्यावेळेस अनेक असे अत्याचार जुने अत्याचार आपल्या जनतेवर ते लोक करत होते कारण की त्यांच्या फायद्यासाठी ते राज्य चालवत होते. तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार गावातील शिरीष कुमार मेहता यांच्याबद्दल मी आपल्याला सांगत आहे. तर सर्वांना माहिती असतील किंवा नसतील हे मी सांगू शकत नाही परंतु मी आपल्याला त्याबद्दल थोडंसं थोडक्यात सांगत आहे कारण की आपला जास्त वेळ मी घेणार नाही कारण की आपण सर्वजण खूप वेळापासून इथे बसलेले आहात. तर एका व्यापारी कुटुंबात म्हणजे गुजराती व्यापारी कुटुंबात शिरीष कुमार मेहता यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म 19 सप्टेंबर 1926 साली झाला तर त्यांचा मृत्यू हा 9 डिसेंबर 1942 म्हणजे अवघ्या 15 वर्षाचं आयुष्य त्यांचं होतं. या 15 वर्षामध्ये त्यांनी काय केलं ज्या वयामध्ये आपण सर्वजण आहात त्या वयामध्ये त्यांनी काय केलं हे जरा आपण एक थोडंसं मन लावून ऐकावं. तर लहानपणापासून त्यांचे आई वडील हे त्यांना स्वातंत्र्याचे किंवा मग जे काही स्वातंत्र्य संग्राम व्हायचे याच्या गोष्टी ते सांगत असायचे आणि अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी आपले आजोबा यांच्यासोबत स्वातंत्र्याच्या ज्या काही चळवळी होत्या त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचे व तिरंगा घेऊन ते सर्वांच्या पुढे असायचे व घोषणा द्यायचे भारत माता की जय वंदे मातरम अशा प्रकारची जोरात घोषणा द्यायचे यासाठी ते प्रसिद्ध होते. तर अवघ्या 12व्या वर्षापासून त्यांनी या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि अशातच 1942 साली भारत छोडो हे आंदोलन सुरू झाले आणि त्यांच्यावर आपल्या आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांचा खासा प्रभाव होता आणि त्यांचं जे वाक्य होतं की तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे वाक्य त्यांच्या अगदी रक्तामध्ये भिजलेलं होतं आणि ते एक अशी संधी शोधत होते की माझं रक्त या भारत मातेसाठी कधी सांडणार आहे आणि त्यांना ती संधी मिळाली. 1942 साली जे भारत छोडो आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनामध्ये त्यांनी स्वतःहून आपल्या गावातून एक झेंडा घेतला व आपली सवंगडी 3 सवंगडी होती त्या सवंगड्यांसोबत त्यांनी ती रॅलीची सुरुवात केली आणि त्यांना घोषणा देताना पाहून गावकऱ्यांनी अक्षरशः आपली घरदार सोडून त्यांच्या मागे उभे राहिले. म्हणजे एवढ्या छोट्याशा मुलांनी अवघं त्यांचं वय 15 वर्ष होतं या 15 वर्षाच्या मुलाने आपल्या गावातून जी रॅली काढली ती शहरापर्यंत घेऊन जाता जाता त्या रॅलीला भव्य रूप आलं होतं आणि अशातच ही बातमी ब्रिटिश सरकारला कळाली की अशा जिल्ह्यातून किंवा अशा गावातून एका छोट्या गावातून रॅलीला सुरुवात झालेली ती रॅली शिरीष कुमार मेहता यांनी प्रबोधित केली होती आणि त्या रॅलीसमोर ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले आणि लाठीचार्ज करताना शिरीष कुमार यांना खूप दुखापत झाली परंतु तरीही आपल्या हातातील झेंडा खाली पडू न देता ते कणखर उभे राहिले व ते घोषणा देत राहिले की भारत माता की जय वंदे मातरम. हे पाहून ब्रिटिश जे अधिकारी होते त्यांना अधिकच राग आला की एवढं सुद्धा करून सगळं करून सुद्धा हा मुलगा काही मागे हटत नाही व त्यावेळेस त्याच्यावर बंदूक ताणली गेली. त्यावेळेस शिरीष कुमार म्हणाले की तुमची बंदुकीची गोळी माझे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही तुम्हाला जे करायचं ते करू शकता परंतु मी माझ्या स्वातंत्र्यावर ठाम राहणार आहे आणि अशातच त्यांच्यावर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळीबाराचे आदेश दिले आणि अशातच त्यांच्या छातीत 4 गोळ्या लागल्या व त्यांचे 3 सवंगडी त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले. आजही तुम्ही कधी नंदुरबारला तुम्हाला जाण्याचा योग झाला की भविष्यामध्ये तर निश्चितच त्यांचं जे स्मारक आहे त्याला निश्चित भेट द्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की याच्यामधून की आपल्यावर सुद्धा या राष्ट्राची जबाबदारी आहे. आपण जे सर्व इथे बसलेले आहात हे उद्या या स्वतंत्र भारताचे नागरिक होणार आहेत आणि त्याच्याकडूनच आपला नवीन भारत देश नवीन आपलं गाव आपली जी ग्रामपंचायत आहे किंवा आपलं जे काही शाळा आहे याच्यासाठी आपल्याला सुद्धा काहीतरी करायचं आहे. मगाशी प्रास्ताविक मध्ये सरांनी सांगितलं की आपण या समाजाची या देशाची काहीतरी देणं लागतो ही गोष्ट मनात ठेवूनच आपण जे काही कराल ते देशाचं किंवा या समाजाचं नुकसान होणार नाही या पद्धतीनेच करायला अशी मी आशा बाळगतो आणि या स्वतंत्र दिनाच्या पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.